बातमी आपण पाहूयात. मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवरून जरांगेंनी हा इशारा दिला आहे. मी 13 तारखेपर्यंत निर्णय काय घेणार याची वाट पाहणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. 13 तारखेनंतर कोण 9 मंत्री नावं सांगतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. म्हटलं की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत, त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहे? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून द्या. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही. ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12 उपक्रम करून देतो धाड दिशी.